नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन फोरच्या वोटिंग लाईन दुपारीच बंद झाल्या या आठवड्यामध्ये आरोह हो वेलणकर राखी सावंत किरण माने अमृता धोंगडे अक्षय केळकर हे सदस्य नॉमिनेट झाले होते यातून एक स्पर्धक घराबाहेर जाणार आहेत आणि बिग बॉसला टॉप फाय स्पर्धक मिळणार आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया कोण आहे पहिल्या क्रमांकावर आणि कोण आहे डेंजर झोन मध्ये मित्रांनो पाचव्या क्रमांकावर जो स्पर्धक आहे त्याचं नाव आहे अक्षय केळकर अक्षय केळकर नंतर चौथ्या क्रमांकावर जो स्पर्धक आहे त्याचं नाव आहे आरोह वेलणकर त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर जी स्पर्धक आहे तिचं नाव आहे अमृता धोंगडे आणि दुसऱ्या क्रमांकावर जो स्पर्धक आहे त्याचं नाव आहे किरण माने आणि या सगळ्यांमधून वोटिंगमध्ये बाजी मारत पहिल्या क्रमांकावर आहे ती म्हणजे राखी सावंत मित्रांनो इथे डेंजर झोन मध्ये तीन स्पर्धक आहेत एक तर अक्षय केळकर आरोह हो वेलणकर आणि अमृता धुंगडे वोटिंग ट्रेंड मध्ये लास्टला आहे तो म्हणजे अक्षय केळकर मग आता या आठवड्यामध्ये अक्षय केळकर घराबाहेर जायला हवा परंतु बिग बॉस त्याला घराबाहेर काढतील नाही कारण आरोह हो वेलणकर आणि राखी सावंत हे वाईल्ड कार्ड म्हणून आलेले स्पर्धक आहेत प्रेक्षकांच्या म्हणण्यानुसार जर तुम्ही वोटिंग लाईननुसार नुसार एविक्षण करत असाल तर या आठवड्यामध्ये हंड्रेड पर्सेंट अक्षय केळकर घराबाहेर जायला हवा पण बिग बॉस असं काहीच करणार नाही या आठवड्यामध्ये आरोह हो वेलणकरचं एविक्षण करतील आणि मग राहिलेले स्पर्धक टॉप फायव्ह मध्ये एंट्री करतील मित्रांनो इथे पहिल्या क्रमांकावर आहे राखी सावंत मग बिग बॉस सीझन फोरची ट्रॉफी राखी सावंतला द्यायला हवी कारण जर तुम्ही वोटिंगनुसार एविक्शन करता आणि वोटिंगनुसारच बिग बॉसचा विनर ठरवला जातो तर पहिल्या क्रमांकावर आहे राखी सावंत मग बिग बॉस मराठी सीझन फोरची विनर राखी सावंत होईल का मित्रांनो या सगळ्यावर तुमचं काय मत आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि बिग बॉस अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी मराठी सिरियल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करा धन्यवाद